मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कोरोनाची महामारी लक्षात ठेवत आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून फेब्रुवारी महिन्यापासून सर्व डॉक्टर मार्गदर्शक सूचनेनुसार काम करतायत. मात्र 7 महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या समस्यांची कुठेही दखल घेण्यात आली नाही. तसेच प्रशासनाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने यवतमाळमधील 89 डॉक्टरांनी राजीनामे दिलेत. COVID-19 पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखवला जातो, त्यामुळे मनोबल देखील खचत आहे. आरोग्य अधिकारी म्हणून वेळेचं कोणतंही बंधन न पाळता आम्ही काम करत आहोत. कोविड विषयक अहवाल गाव पातळीवरून तालुका आणि जिल्हा स्तरावर पाठवण्यात येतात. कार्यालयीन काम संपल्यावर अहवाल तयार करणे शक्य होत नाही. तसेच इतर विभागाचं सहकार्यही मिळत नाही आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी मॅग्मोचे काहीही ऐकून घेतलं नाही. आम्हाला कुटुंब नाही का असा प्रश्न देखील या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय. मी मारेगाव तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. मार्च महिन्यापासून मी माझ्या घरी गेलेली नाही आहे सुट्टीवर. आम्हाला संडेसुद्धा मिळालेला नाही आहे. आतापर्यंत कोणताही सण आम्ही आमच्या कुटुंबासोबत आतापर्यंत साजरा केलेला नाही आहे. आणि मी स्वतः अस्थमॅटिक आहे, तरीही मी काम करत आहे फील्डवर. आणि जशी शासनाने माझ्या कुटुंब माझी जबाबदारी ही नवीन आता योजना सुरू केली आहे, आम्हाला पण कुटुंब आहे. आमची इच्छा होती की आमच्या मुलांजवळ जायचं. माझे छोटे छोटे 2 मुलं आहेत, मी त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही आहे. आईवडिलांना मी 6-7 महिने झाले भेटली नाही आहे. आणि मानसिकरित्या खूप आम्ही खचून गेलो आहे, तरी आम्ही काम करत आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही पूर्णपणे आम्हाला स्वतःला झोकून दिलेलं आहे. पण आमच्यासाठी शासनाची जी उदासीन भूमिका आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप जास्त तीव्र रोष आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही आमच्या अध्यक्षाच्या म्हणण्यानुसार आम्ही सामूहिक राजीनामे पण दिले आहेत. आणि याच्यानंतरही आम्हाला कोणताही आक्रमक पवित्रा घेण्याचं काम पडलं तर आम्ही तो घेऊ. ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ.